सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णसंख्येचा मोठा उद्रेक पाहायला मिळतोय. यामध्येच रक्ताचा मोठा तुटवडा देखील राज्यांमध्ये निर्माण झाला आहे. तसेच आरोग्य विभागाकडून रक्तदान करण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे. असा इशारा देखील जयंत पाटील यांनी यावेळी दिला आहे. रक्तदान करण्याच्या याच आवाहनाला गेवराई मधील अप्सरा फाउंडेशन आणि व्यापारी संघटनेकडून प्रतिसाद मिळतोय. अप्सरा फाउंडेशन आणि व्यापारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बेदरे लॉन्स मंगल कार्यालयामध्ये रक्तदानाचा कॅम्प आयोजित केलाय. या कॅम्पमध्ये तब्बल 200 युनिटचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलंय. त्यामध्ये दुपारपर्यंत 60 ते 70 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्ताचा होणारा तुटवडा भरून काढण्यासाठी समोर आले. यावेळी महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने रक्तदानाला प्रतिसाद दिला आहे. यावेळी बीड ब्लड बँकेचे कर्मचारी, गेवराई उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी यांनी रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं आहे. कोरोना काळामध्ये धन्यवाद सांगाल तुम्ही अद्याप रक्तदान केलं आहे, काय सांगाल गेवराईकरांना? गेवराईमध्ये जे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे अप्सरा फाउंडेशन आणि व्यापारी मार्गातर्फे, हे अतिशय सुंदर आहे. कारण की या कोरोना काळात रक्तदानाची अत्यंत आवश्यकता आहे. कोरोना काळात प्रत्येकाने रक्तदान करायला पाहिजे. ज्यांना ज्यांना जमेल सगळ्यांनी रक्तदान करायची प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद.